हॅलो एवढी वन वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर माय नेम इस एस या ठिकाणी ट्वेल्थ फिजिक्स दोन हजार तेवीस आणि चोवीस या स्पेशल मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे फिजिक्स न्युमरिकल मॅरेथॉन सिरीज आता काही विद्यार्थी विचार करत असतील की सर या सिरीजची काय गरज आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे फायनल बोर्ड एक्झाम मध्ये आपला फिजिक्सचा पेपर हा सत्तर मार्काचा असतो आणि या सत्तर मार्कापैकी छत्तीस मार्काचे न्यूमरीकल असतात किती मार्काचे छत्तीस मार्काचे म्हणजे जवळपास एकावन्न ते बावन्न टक्के म्हणजे फिफ्टी टू पर्सेंट हे न्यूमरिकल विचारले जातात म्हणजे जे मोस्ट ऑफ क्वेश्चन असतात पन्नास टक्केच्या वर ते कशावर असतात म्हणजे अर्ध्याच्या वर जे क्वेश्चन असतात ते कशावर असतात ते असतात फिजिक्सच्या न्यूमेरिकलवर असतात बरोबर आहे आणि हा न्यूमेरिकलचा पार्ट भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना अवघड जातो हार्ड जातो न्यूमेरिकल समजत नाही गिव्हन डेटा कसा करायचा कॅल्क्युलेशन कसं करायचं नंबर ऑफ प्रॉब्लेम प्रॉब्लेमची प्रॅक्टिस ची, झाली पाहिजे मग ही प्रॅक्टिस होत नाही आणि त्याच्यामुळं हे एक एकमेव रिझन आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामुळंच फिजिक्सचा जो स्कोअर आहे तो कमी येतो मग हा फिजिक्सचा स्कोर विद्यार्थी मित्रांनो वाढवण्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे फिजिक्स न्यूमरिकल मॅरेथॉन सिरीज ही बॅच विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या ॲपवर अवेलेबल आहे ज्याचे लिंक मी फर्स्ट कमेंट मध्ये देत आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता ओके आता विद्यार्थी मित्रांनो बघा या ऍपची खासियत काय आहे सगळ्यात पहिल्यांदा बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूमेरिकल असतात तुम्हाला समजलेलं आहे न्यूमेरिकल असतात मग हे छत्तीस करण्यासाठी म्हणजे हे छत्तीस मार्क विद्यार्थी मित्रांनो तुमचे फिक्स करण्यासाठी आपण न्यूमेरिकल मॅरेथॉन बॅच ही स्टार्ट करणार आहोत आणि ही ही बॅच विद्यार्थी मित्रांनो यस एक जून पासून स्टार्ट होणार होती पण आज पाच जून आहे ओके पण स्टार्ट झालेली नाहीये थोडा टेक्निकल इश्यू आता वेबसाईटचा त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ही जी बॅच आहे ही बॅच दहा जून पासून स्टार्ट होणार आहे म्हणजे येणाऱ्या दहा तारखेपासून ही बॅच स्टार्ट होणार आहे ओके आता या बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे ओके बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे फिजिक्समध्ये किती चॅप्टर आहेत सोळा चॅप्टर आहेत ओके तर या सोळा चॅप्टरचे ऑल न्यूमेरिकल्स कवर अप होणार आहेत या सोळा चॅप्टरचे ऑल न्यूमेरिकल्स कवर अप होणार आहेत जवळपास एका एका चॅप्टरचे फिफ्टी प्लस म्हणजे मोस्ट ऑफ न्यूमेरिकल मी कवर अप करणार आहे पन्नास प्लस न्यूमेरिकल म्हणजे भरपूर होतात एका चॅप्टरचे पन्नास न्यूमेरिकल विचार करा एवढे न्यूमेरिकल कुणीच घेत नाही अवघड पाठ असतो न्यूमेरिकलचा अवघडातल्या अवघडातले न्यूमेरिकल एक्सरसाइजचे न्यूमेरिकल प्रिव्हियस इयरचे न्यूमेरिकल सगळेच्या सगळे न्यूमेरिकल या बॅच मध्ये कव्हर अप होणार आहेत आणि जवळपास विद्यार्थी मित्रांनो टोटल आठशे प्लस न्यूमेरिकल आपण कव्हर अप करणार आहोत हे आठशे प्लस न्युमरिकल म्हणजे नॉट अ जो येथे लक्षामध्ये मग हे न्यूमरिकल विद्यार्थी मित्रांनो यस पूर्णपणे अंडरस्टँड करण्यासाठी तुम्ही नक्की या बॅचला जॉईन करा या बॅच ची आता फीस म्हणलं तर विद्यार्थी मित्रांनो फक्त चारशे नव्याण्णव रुपये फीस आहे किती फीस आहे चारशे नव्याण्णव रुपये फीस आहे ओके फीस लक्षात आली सर्वांच्या जस्ट एक मिनिट फक्त थोडं वहीस अडकलं होतं वाटतं काही अडचण नाही हा बघायकडे तर चारशे नव्याण्णव रुपये फीस आहे आणि ही फीस काहीच नाही यार चारशे नव्याण्णव याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कम्प्लीट सोळा चॅप्टरचे न्युमरिकल शिकायला भेटणार आहेत विथ लॉकटेबल हे जे न्यूमेरिकल असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो विथ लॉकटेबल असणार आहेत ओके लॉकटेबल टेबलचा प्रत्येक पाठ मी तुम्हाला इथं समजून सांगणार आहे प्रत्येक लॉक कसा बघायचा एंटरलॉक कसा बघायचा कॅरसेटिक्स कसं बघायचा सगळ्या गोष्टी मी तर तुम्हाला दाखवणार आहे ऑलरेडी मी याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत पण इथंच लॉकटेबल कसा घ्यायचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे नॅचरल साईन असेल नॅचरल कोसाईन असेल टॅन असेल ओके समजा टॅन इनव्हर्स ऑफ ही व्हॅल्यू असेल टॅन इनवर्स ऑफ झिरो पॉईंट पंचावन्न साठ ही व्हॅल्यू असेल तर किती डिग्री आणि किती मिनिटामध्ये आहे ही व्हॅल्यू e कशी बघायची भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना जमत नाहीये ओके okay, लॉकटेबल म्हणजे फक्त लॉग आणि अँटी लॉग नसतो नॅचरल साईन जमलं पाहिजे नॅचरल टेन्शन जमलं पाहिजे रूट जमलं पाहिजे रेसिपुक जमलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास असला पाहिजे तरच फिजिक्सचे न्यूमेरिकल हे सोपे जातात आणि हे छत्तीस मार्क आपले पक्के होतात हे जर छत्तीस मार्क पक्के झाले विद्यार्थी मित्रांनो फिजिक्समध्ये तुमचा जो स्कोर आहे मी नक्की सांगतो तुमचा स्कोर नाईन्टी प्लस होईल नाईन्टी प्लस मार्क्स तुम्हाला फायनल बोर्ड एक्झाम मध्ये भेटतील नाईन्टी मार्क भेटणं म्हणजे यार ही ग्रेट अचिव्हमेंट आहे कारण की फिजिक्स मध्ये नाईन्टी मार्क भेटत नाही ओके आणि या बॅचच्या माध्यमातून तुमचा जो फिजिक्सचा स्कोर आहे हा शंभर टक्के नाईन्टी प्लसच्या आर पार जाणार आहे ओके आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे लेक्चर्स पूर्णपणे लाईव्ह असतील त्याच्यानंतर इन केस जर सपोज तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड केलं नसेल तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर बघता येईल आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही किती पण वेळेस बघू शकता ओके तुम्हाला वाटलं एखादा पार्ट समजला नाही किंवा रिवाईज करावा नंतर ओके सो तुम्ही या ठिकाणी रेकॉर्डेड लेक्चर कधी पण बघू शकता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे बी मी पन्नास प्लस मेमोरिकल घेणार आहे त्याची स्मार्ट पी भेटणार आहे आणि ही पीडीएफ पूर्णपणे क्वेश्चन गिवन डेटा तुम्हाला एक दाखवतो पीडीएफ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीची जी पी डी एफ आहे ही तुम्हाला बनवून भेटणार आहे ओके जस्ट एक मिनिट फक्त कशा पद्धतीची पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे ती मी तुम्हाला दाखवतो इथं बघा गेल्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण ही बॅच घेतली होती हो का न्यूमरिकल आहे त्याचा गिवन डेटा आहे त्याच्यानंतर इथं काटाकाटी केलेली आहे युनिटचं कन्व्हर्जन आहे त्याच्यानंतर फॉर्म्युला आहे फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करणं आहे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे आन्सरचा पार्ट आणि युनिटचा पार्ट आणि त्याला मस्त पैकी असं अंडरलाइन केलेलं आहे ओके म्हणजे किती सिस्टमॅटिक पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या सगळ्याच्या सगळ्या पीडीएफ ज्या नवीन तयार होणार आहेत ह्या तुम्हाला भेटणार आहेत ओके सो बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही न्यूमरिकल मॅरेथॉन ला जॉईन करा यस चारशे नव्याण्णव रुपये काही जास्त फीस नाहीये विद्यार्थी मित्रांनो चारशे नव्याण्णव रुपये काही जास्त फीस नाहीये ओके okay? आणि ही फीस नंतर वाढून हजार रुपये होणार आहे लवकरात लवकर ही फीस हजार रुपये होऊ शकते सो दहा जून पासून ही बॅच स्टार्ट होणार आहे कुणीच लेट करू नका यस दहा जून पासून ही बॅच स्टार्ट होणार आहे आज पाच जून आहे लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा या बॅचला कसं जॉईन करायचं याच्यावर एक सेपरेट मी व्हिडिओ बनवणार आहे आणि हा व्हिडिओ आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या ॲपवर अवेलेबल असाल जेव्हा तुम्ही या बॅचवर क्लिक कराल ओके ट्वेल्थ मध्ये जायचे तुम्हाला आणि या बॅचला तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचंय यस आणि जर समजा काही अडचण असेल काही डाऊट वाटत असेल तर आपल्या ॲपवर आप विद्यार्थी मित्रांनो एक हेल्पलाईन नंबर मी दिलेला आहे तर त्या नंबरवर फोन करा व्हॉट्सअप मेसेज करा कधी मेसेज करा कधी फोन करा तुम्हाला पूर्णपणे या बॅच बद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील बघा लाईव्ह लेक्चर आहे रेकॉर्ड लेक्चर आहे सगळ्या पीडीएफ भेटणार आहेत अनलिमिटेड डाउट सॉल्विंग कधी पण तुम्ही डाउट विचारू शकता ओके आणि तुमचा हा डाउट सॉल्व केला जाईल कशाचा बी डाउट असू द्या लॉकटेबलचा असू द्या न्युमारिकलचा असू द्या प्रॉब्ले आता प्रॉब्लेम म्हणजे न्युमेरिकल आलं त्याच्यानंतर गिव्हन डेटाचा डाउट असू द्या फॉर्मुलचा डाऊट असू द्या कॅल्क्युलेशनचा डाउट असू द्या या सगळ्या गोष्टीचे डाउट तुमचे इथं क्लिअर होणार आहेत कोणत्या स्टेपला किती मार्क भेटतात आणि फिजिक्समध्ये कसे जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आणि शेवटी मी आय एम पी क्वेश्चन पण या बॅचमध्ये सांगणार आहे ओके आता काही विद्यार्थी म्हणतात असते की सर ही बॅच एक दोन महिन्यामध्ये संपणार आहे का नाही विद्यार्थी मित्रांनो दहा पासून ही बॅच जर स्टार्ट झाली तर जवळपास एकतीस डिसेंबर पर्यंत आपण तुमचा पूर्ण या बॅचचा सिलेबस आपण एंड करणार आहोत म्हणजे सगळेच्या सगळे तुमचे न्यूमेरिकल आपण घेणार आहोत आणि या बॅचचा आता टाइमिंग असेल बघा टायमिंगचे जर समजा तुम्ही गोष्ट केली तर विद्यार्थी मित्रांनो डेली या बॅचचा टाइम असेल संध्याकाळी संध्याकाळी एक मिनट संध्याकाळी सात ते आठ या वेळेमध्ये संध्याकाळ यस yes. दररोजचं एक तास आपण लेक्चर घेणार आहोत याच्यामध्ये पूर्णपणे लाईव्ह लेक्चर आहेत इन केस लाईव्ह लेक्चर मी झालं रेकॉर्डेड आहेत पीडीएफ भेटणार आहेत अनलिमिटेड डाऊट सॉल्विंग भेटणार आहे आणि ह्या छत्तीस मार्काचा जो सगळ्यात टप पोर्शन आहे हा क्लिअर होणार आहे म्हणजे होणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या बॅचचा तुम्हाला काय फायदा होईल नंबर एक तुमचा जो फिजिक्सचा स्कोर आहे हा जवळपास नाईन्टी प्लसच्या आसपास येईल ओके okay, हा सगळ्यात जास्त टॉप स्कोअर मानला जातो फिजिक्सचा जर फिजिक्समध्ये जर समज सपोज नाईन्टी प्लस जर मार्क आले तर तुम्ही तुमच्या बॅचचे तुमच्या कॉलेजमधून तुमच्या तालुक्यामधून म्हणायला हरकत नाही तुम्ही टॉप असाल फिजिक्समध्ये ओके okay, त्याच्यानंतर बघा बोर्डमध्ये जर तुम्ही टॉप कराल याच्यामध्ये नो डाऊट त्याच्यानंतर एम एस टी सीईटी मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा फायदा होणार आहे कारण की एम एस टी सीईटी मध्ये पन्नास क्वेश्चन असतात आणि हे पन्नास क्वेश्चन पन्नास मिनिटामध्ये तुम्हाला पन्नास मिनिटांमध्ये नाही पंचाळीस मिनिटामध्ये सॉल्व्ह करावे लागतात बरोबर आहे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्काला असतात मग हे पन्नास क्वेश्चन पंचाळीस मिनिटामध्ये सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेशनची स्पीड ही जास्त असणं गरजेचं आहे प्रॅक्टिस जास्त असणं गरजेचं आहे मग इथं जर प्रॅक्टिस नसेल तर मला सांगा यार पंचाळीस मिनिटांमध्ये फिजिक्सचे पन्नास क्वेश्चन कसे सॉल्व्ह होतील ओके मग नक्कीच तुम्हाला या न्युमेरिकलच्या बॅच मधून यस तुम्हाला इथं हेल्प होणार आहे इथं तुमची प्रॅक्टिस होणार आहे आणि तुमचा एम एस टी सीईटीचा स्कोर देखील इन्क्रीज होणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा एम एस टी सीईटी मध्ये हे जे पन्नास क्वेश्चन आहेत या पन्नास पैकी जवळपास चाळीस प्लस न्यूमेरिकल असतात चाळीस प्लस न्यूमेरिकल असतात मग हे चाळीस प्लस इथं जवळपास नव्वद टक्के न्यूमेरिकल आहेत त्या बरोबर आहे नीट एक्झाम घ्या जे एक्झाम घ्या किंवा आपली एम टी घ्या ओके फिजिक्समध्ये थेरॉटिकल क्वेश्चन कमी असतात केमिस्ट्रीमध्ये भरपूर असतात बायोमेथ पूर्ण थेरीच असते ओके पण विद्यार्थी मित्रांनो फिजिक्स मध्ये क्वेश्चन कमी असतात मग हे न्यूमेरिकल हे चाळीस मार्कांचे न्यूमेरिकल म्हणजे नव्वद जवळपास नव्वद टक्के न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ही yes, हेल्पफुल he होणार आहे तुमचा बोर्डचा तर स्कोर इन्क्रीज होणारच आहे पण एम एस टी सीई टीचा स्कोअर इन्क्रीज करण्यामध्ये देखील या बॅचचं सगळ्यात मोठं योगदान असणार आहे सो so, त्याच्यामुळं यस yes, काही विचार करू नका विद्यार्थी मित्रांनो ही no, न्यूमरिकल मॅरेथॉन बॅच जरूर जॉईन करा यस yes, तुमचं नशीब चांगलं आहे की बॅच लवकर सुरू होणार होती पण सुरू झालं नाही दहा दिवस थोडी लेट चालू होणार आहे इंटरनेट इश्यू मुळे या ठिकाणी इंटरनेट इश्यू आलेली त्याच्यामुळे हे लेक्चर मी अपलोडेड फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेलं आहे ओके चला ठीक आहे जरूर जॉईन करा ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा फर्स्ट फर्स्ट कमेंट तुम्ही चेक करू शकता ओके आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपली जी शौर्य बॅच आहे ओके शौर्य बॅच नेटवर्कच्या इश्यूमुळेच आपली होत नाहीये लाईव्ह तर विद्यार्थी मित्रांनो शौर्य बॅच देखील दहा जूनपासून यूट्यूब चॅनलला आपली लाईव्ह बॅच असेल पण त्याच्या अगोदर तुम्हाला डेली रेकॉर्डेड लेक्चर तोपर्यंत भेटणार आहे कारण की भरपूर सारे विद्यार्थी म्हणत होते की सर खूप मोठा गॅप होत आहे आणि त्याच्यामुळे घरी बोर व्हायला लागले आणि जे बी आम्ही अभ्यास करत आहोत ते आमचं लगेच विसरून चाललंय सर आज डेफिनेशन पाठ केली दोन दिवस जर अभ्यास केला नाही तर डेफिनेशन विसरून जाते आणि शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो डेफिनेशन विसरून जाते पण डेली जर अभ्यास करत राहिलं मी म्हणत नाही एका दिवशी सोळा तास अभ्यास करा आठ तास अभ्यास करा बारा तास अभ्यास करा अरे फक्त अर्धा ते एक तासच अभ्यास करा पण डेली करा ओके मग जेवढा बी पाठ तुम्ही शिकलेला आहे तो विसरणार नाही सो त्याच्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो दहा तारखेपर्यंत तुम्हाला लेक्चर रेकॉर्डेड येतील आणि दहा तारखेपासून आपली जी शोध बॅच आहे युट्यूब वर येस ती चालू होईल रेग्युलर टाइमिंगला ओके चला ठीक आहे चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला नक्की ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या न्यूमरिकल मॅरेथॉन बॅच बद्दल तुमच्या मित्रांना पण ही माहिती शेअर करा ओके जय हिंद चेह जय महाराष्ट्र